बिल्डर आहे डोंबिवलीमधला हे मोठे प्रोजेक्ट चालू आहेत मोठी मोठी प्रॉमिसेस करतोय आणि जे बेसिक गरज आहे आमची ते आम्हाला जीवनावश्यक पाणी आहे तेच त्यांनी दिलेलं नाहीये खोटी प्रॉमिसेस करतच आलाय गेल्या वर्षी 2020 20 ऑगस्टला आम्ही असंच एक आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर थोडे दिवस आम्हाला पाणी आलं ते पण टीएमसीचं पाणी आलंच नाही बिल्डरनी आम्हाला टँकरचंच पाणी दिलेलं आहे आणि आज वर्षांनी म्हणजे वर्ष गेलं तरी आमच्या तीच वेळ आहे आज ह्या 2021 ऑगस्टमध्ये आम्ही परत इथे आंदोलन करायला आलोय आणि आता परत त्यांनी आम्हाला टँकर वॉटरचंच प्रॉमिस केलंय जोपर्यंत टीएमसीच्या लाईन येत नाही तोपर्यंत पण आज बोलण्यामध्ये आम्हाला असं कळलं की त्यांनी आम्हाला पूर्णपणे फसवलेलं आहे 10 टॉवर्स आहेत 10 टॉवर्सपैकी 5 टॉवर्सलाच कनेक्शन आलेलं आहे ते पण पूर्ण नाही बिल्डर सांगते की 43 कनेक्शनसाठी अप्लिकेशन केलेलं आहे पण त्याच्यापैकी 21-22 कनेक्शनच आलेली आहे उरलेले जे 5 टॉवर्स आहेत त्याचं जे अप्लिकेशन आहे ते प्रोसेसमध्ये आहे म्हणजे बिल्डरने अजून अप्लिकेशन केले त्या लाईन्स आलेल्याच नाहीये आणि बिल्डरने त्या टॉवरचं पजेशन दिलेलं आहे म्हणजे ज्या घरामध्ये पाण्याची लाईन आलेलीच नाहीये त्या घरांना बिल्डरने पजेशन दिलेलं आहे म्हणजे आता 21 लाईन्समध्ये आम्हाला 500 फॅमिलीज आहेत त्यांना पाणी पुरवठा केला जातोय जो की नाकी बरोबर आहे म्हणजे आम्हाला सकाळी वॉशिंगला जायला सकाळी ब्रश करायला सुद्धा पाणी नाही आहे आणि आता परत सुद्धा हे आम्हाला टँकर वॉटरचंच प्रॉमिस करत आहे आता बघूया मीडियामध्ये एक्सपोज झालेले आहेत ते जे पुढचे बायर्स आहेत त्यांनी विचार करावा की रिन्युअलवरती किती विश्वास ठेवायचा आणि किती फ्लॅट इकडे खरेदी करायचे आणि करायचेच असतील तर आधी हे सगळे त्यांच्याकडे पडताळणी करून घ्या पाण्याची कनेक्शन झाली आहेत का दिलेली कमिटमेंट त्यांनी प्रिव्हियस जे फ्लॅट ओनर्स आहेत त्यांना फुलफिल केली आहेत का हे सगळं बघा सुजाण नागरिक व्हा आणि मगच इकडे फ्लॅट बुक करा पाणी तर पहिली नेसेसिटी